तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज मधला जो होता त्याचा शेवटचा एमसीक्यू फिफ्थ नंबरवरती आलो. मी एमसीक्यू वाचतोय, ग्राफवरनं आपल्याला सांगायचं आहे. एकदम सोपा आहे, या पाचही पैकी या पाचपैकी सगळ्यात सोपा आहे. ग्राफ शोज व्हेरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच विथ टाइम टी म्हणजे एक्स वर्सेस टी. एक्स वर्सेस टी ग्राफ दिलाय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट फ्रॉम द ग्राफ. ग्राफवरनं खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ते सांगायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट बघा, द ऍक्सेलरेशन इज मॅक्झिमम ऍट टाइम टी. ठीक आहे, ऍट टाइम कॅपिटल टी म्हणजे काय? पिरियड. मग टी ठीक आहे, पूर्ण पूर्ण टी असताना ठीक आहे. कॅपिटल टी म्हणजे इथून इथपर्यंत गेला राईट एक्स्ट्रीम, परत मिन पोझिशनला, परत लेफ्ट एक्स्ट्रीमला आणि परत इथं आला ना. एक ऑसिलेशन म्हणजे काय? एक दोन तीन चार. तर यावेळेस टी असते, यावेळेस टी असते तर यावेळेस पार्टिकल मिन पोझिशनला असते. म्हणजे टीला पार्टिकल मिन पोझिशनला असतो आणि मग त्यावेळेस टी मॅक्झिमम नसते. ऍक्सलरेशन त्यावेळेस मॅक्झिमम नसते. ऍक्सलरेशन हे एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम राहते आणि पिरियडच्या वेळेस तर पार्टिकल मिन पोझिशनला येतोय. म्हणजे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, बघा मी इथं सांगतो परत एकदा एक्सप्लेन करून. ठीक आहे, ही झाली आपली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, ही झाली आपली निगेटिव्ह एक्स्ट्रीम, हा झाला मिन पोझिशन. टी केव्हा राहते सर? टाइम ज्यावेळेस एक ऑसिलेशन कम्प्लीट झालं तेव्हा टी तयार होतो ना कॅपिटल. म्हणजे एक दोन तीन चार, आता टाइम टी झाला. मग कॅपिटल टाइम टीला पार्टिकल मीन पोझिशनला येतोय आणि मीन पोझिशनला ऍक्सलरेशन झिरो राहते. म्हणून पहिलं वाक्य म्हणताय द ऍक्सलरेशन इज मॅक्झिमम ऍट टी. तर हे चुकीचं आहे सर. ठीक आहे, आता मी याच्या आधी बरेच वेळेस इथं एक्स ठीक आहे, इथं व्ही, इथं ए असं लिहिलंय. बघा टाइमच्या फॉर्ममध्ये लिहिलं, बघा इथून इथपर्यंत पार्टिकल जर या पद्धतीनं चालला तर त्याला टी बाय फोर लागेल. परत या पोझिशनला येण्यासाठी टी बाय फोर वापस यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे एक मीन पोझिशन पासून हे एवढा अर्ध्यासाठी किती लागेल सर? त्याला टी बाय फोर प्लस टी बाय फोर म्हणजे टोटल मधला अर्धा वेळ, टोटलसाठी टी बाय टू लागेल. परत आता इकडे जाण्यासाठी परत टी बाय फोर लागेल आणि परत जागेवर येण्यासाठी मीन पोझिशन लागण्यासाठी टी बाय फोर. म्हणजे सर्कलच्या फॉर्ममध्ये सांगायचं झालं ठीक आहे, तर इथून स्टार्ट झालेलं मोशन परत जर इथं चालू तर त्याला आपण कॅपिटल टी म्हणतो. पण तो टी बाय फोर टी बाय फोर टी बाय फोर टी बाय फोर असा डिवाइड झाला पाहिजे ना. ठीक आहे, टी बाय फोर प्लस टी बाय फोर प्लस टी बाय फोर प्लस टी बाय फोर सगळ्यांचे ऍडिशन करा. फोर डिनॉमिनेटरला येतो कॉमन आणि न्यूमरेटरमध्ये टी प्लस टी प्लस टी प्लस टी चार वेळेस. म्हणजे फोर टी डिवायडेड बाय फोर, फोर फोर कॅन्सल होईल टी. म्हणजे या टाइम टीचं क्वाड्रंटमध्ये फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट किंवा हे जे क्वाड्रंट आहेत याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं होईल? टी बाय फोर टी बाय फोर टी बाय फोर टी बाय फोर. मग यालाच आपण एस एच एम मध्ये कसं दाखवू शकतो? एस एच एम मध्ये याला असं दाखवू शकतो ना, इथून इथपर्यंत गेला म्हणजे एक क्वाड्रंट टी बाय फोर, परत आला म्हणजे परत एक क्वाड्रंट टी बाय फोर, अगेन इकडे एक क्वाड्रंट टी बाय फोर टी बाय फोर. पण इथून इथपर्यंत गेला परत आला तर मग ते दोन क्वाड्रंट व्हायचे, टी बाय फोर प्लस टी बाय फोर टी बाय फोर प्लस टी बाय फोर. म्हणजे हे किती होतील? टू टी बाय फोर म्हणजे टी बाय टू होईल. म्हणजे टोटल एवढा टाइम टी बाय टू, इकडे टोटल टाइम जाऊन येण्यासाठी टी बाय टू आणि पूर्ण एक चक्कर मारण्यासाठी टी असते. ठीक आहे ना, या पद्धतीनं ना हे टाइमचं ठीक आहे एस एच एम करताना कॅल्क्युलेशन राहते. ठीक आहे, एक पूर्ण चक्कर मारण्यासाठी कॅपिटल टी ठीक आहे, पण एका एक चक्कर मध्ये चार वेळेस तो इकडं परत इथं आणि परत इथं असं चार वेळेस होते ना, म्हणून ते टी बाय फोर होतं. ठीक आहे, पहिला स्टेटमेंट चुकीचा आहे सर. द ऍक्सलरेशन इज मॅक्झिमम ऍट टाइम टी. ठीक आहे, टाइम टी ना तो मेन पोझिशनला येतो. कॅपिटल टी ज्यावेळेस टाइम होईल त्यावेळेस तो मेन पोझिशनला येतो आणि म्हणून तिथं ऍक्सलरेशन मेन पोझिशनला झिरो राहते. ठीक आहे, ऍक्सलरेशन मेन पोझिशनला झिरो राहते, इथं ऍक्सलरेशन मॅक्झिमम राहते. ठीक आहे, म्हणून ते वाक्य चुकीचं आहे. द फोर्स इज मॅक्झिमम ऍट थ्री टी डिवायडेड बाय फोर. ठीक आहे, हे ग्राफ दिलाय बघा त्यांनी. ठीक आहे, याच एस एच एमचा हा ग्राफ आहे बघा, याच हे मोशन नाहीये. ज्या ज्या वेळेस आपण ग्राफ काढलेले आहेत त्या त्या वेळेस ते ग्राफ म्हणजे एस एच एमला ग्राफिकल स्टेटमेंट इक्वेशन मध्ये काढलं आहे. ठीक आहे, जरा दुसरं जे स्टेटमेंट आहे ना बी नंबरचं त्याला जरा राहू द्या. ठीक आहे, त्याला मी एक्सप्लेन करतो. पहिले सी आणि डी बघूया. द व्हेलॉसिटी इज झिरो ऍट टाइम टी बाय टू. ठीक आहे, बघा याच टी बाय फोर टी बाय फोर ला इकडे कसं दाखवलं आपण टी बाय फोर
परत इथून इथपर्यंत टी बाय फोर ना, मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पासून एक्स्ट्रीम गेला, मीन पासून एक्स्ट्रीम गेला म्हणजे टी बाय फोर. अगेन एक्स्ट्रीम पासून मीनला आला, एक्स्ट्रीम पासून मीनला आला, टी बाय फोर. पण हे इथून इथपर्यंत किती, टी बाय फोर प्लस टी बाय फोर टी बाय टू, म्हणून इथला टी बाय टू दाखव. अगेन आता या टी बाय टू मध्ये जर टी बाय फोर ऍड केला इथून इथपर्यंत, म्हणजे मीन पासून आता लेफ्ट एक्स्ट्रीमला टी बाय फोर ऍड केला तर ते थ्री टी बाय फोर होईल. परत लेफ्ट एक्स्ट्रीम कडनं मीनला आला तर टी होतो. मग टी ला बघा ना, तो मीन पोझिशनला एक्स इज इक्वल टू झिरो ला, या पॉईंटचं काय एक्स व्हॅल्यू झिरो, म्हणून पहिल्या वाक्या चुकीच आहे. सी पण बघा, द वेलॉसिटी इज झिरो ऍट टाइम टी बाय टू. आता टी बाय टू ला, टी बाय टू ला हे म्हणतायत की वेलॉसिटी झिरो आहे. आता तुम्ही म्हणसाल याचा एक्स कॉर्डिनेट झिरो आहे म्हणजे मीन पोझिशनला आहे, असं नाही. हा एक्स्ट्रीम राईट एक्स्ट्रीम कडनं मीनला येतोय, राईट एक्स्ट्रीम कडनं मीनला येतोय, म्हणजे यावेळेस वेलॉसिटी मॅक्झिमम राहते. मग इथं जर वेलॉसिटी झिरो झाली तर मग त्याचं लेफ्ट एक्स्ट्रीमचं मोशन कम्प्लीटच होणार नाही ना. इथून स्टार्ट झाला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम मध्ये परत येताना, ठीक आहे, इथं वेलॉसिटी झिरोच असते, इथे जाऊन थांबला तो. आणि परत येताना इथं व्ही मॅक्स मॅक्झिमम राहते मीन पोझिशनला, ठीक आहे, मीन पोझिशनला वेलॉसिटी मॅक्झिमम राहते. मग ही मीन पोझिशन आहे, पण इथे वेलॉसिटी झिरो नाही, इथे वेलॉसिटी मॅक्झिमम आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे, हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. ठीक, त्याच्यानंतर काय म्हणताय ते, द कायनेटिक एनर्जी इक्वल टू टोटल एनर्जी ऍट टाइम टी बाय फोर. टाइम टी बाय फोर म्हणजे कुठं हो सर, इथे 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 म्हणजे कुठं हो सर, मीन पासून एक्स्ट्रीमला. हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे म्हणजे राईट एक्स्ट्रीम आहे, आणि हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम आहे म्हणजे लेफ्ट एक्स्ट्रीम आहे. मग यांचं म्हणणं आहे की टी बाय फोरला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट टी बाय फोर. मग टी बाय फोर आम्हाला मिळाला म्हणजे हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे, म्हणजे इथून इथं गेल्यानंतर कायनेटिक एनर्जी त्यांचं म्हणणं आहे टोटल एनर्जीच्या इक्वल असते. चला मग इथली टोटल एनर्जी कशी काढायची, इथली टोटल एनर्जी के प्लस पी न काढायची. बर, मग कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला किती राहते, झिरो. कारण कारण त्याचं हे आहे की एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी झिरो राहते. मग कायनेटिक एनर्जी इथे तर झिरो आहे, पण टोटल एनर्जीला तर हाफ के ए स्क्वेअर राहावंच लागल, म्हणून कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी हे टी बाय फोरला तर काय इक्वल येणारच नाही आहे, म्हणजे हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. आलं लक्षात, नाही तिन्ही स्टेटमेंट चुकीचेच आहेत. आता मी बी या स्टेटमेंटकडे येतोय. बी स्टेटमेंटमध्ये काय म्हणतात ते बघा, द फोर्स. आता आमच्या या मोशनच्या वेळेस कोणता फोर्स राहतो सर, रिस्टोरिंग फोर्स म्हणायचं आहे त्यांना. इथं फोर्स म्हणजे बाय डिफॉल्ट रिस्टोरिंग, जो स्प्रिंगला मीन पोझिशनकडे आणतोय, लेफ्ट एक्स्ट्रीमला घेऊन जातोय, परत मीन पोझिशनला आणतोय, परत राईट एक्स्ट्रीमला घेऊन जातोय, तो रिस्टोरिंग फोर्स आहे. कारण आम्ही जो फोर्स एक्सटर्नल टाकला त्याच्यामुळे ते एसएचएम झाले ना. मग आम्ही एसएचएम, आम्ही जो एक्सटर्नल फोर्स टाकला तो कन्सिडर करत नसतो आम्ही या चॅप्टरमध्ये. आम्ही त्या स्प्रिंगमध्ये तयार झालेला रिस्टोरिंग फोर्स कन्सिडर करत असतो. मग ते म्हणतात की रिस्टोरिंग फोर्स इज मॅक्झिमम ॲट थ्री टी बाय फोर. थ्री टी बाय फोरला कुठं राहते पार्टिकल, बघा हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम आहे. आणि ठीक आहे, इथं कसं दाखवतंय, मीन पोझिशन पासून इथे, मग इथं फोर्स मॅक्झिममच राहते सर. ठीक आहे, इथं वेलॉसिटी झिरो होत असते आणि स्प्रिंगला डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट फोर्स जनरेट करायचा असतो. एक्स्ट्रीम पोझिशनला फोर्स ऍक्सलरेशन हे मॅक्झिममच राहतात, मला वाटते पहिल्या दुसऱ्याच लेक्चरमध्ये झाले. मग यांचं जे म्हणणं आहे थ्री टी बाय फोर म्हणजेच निगेटिव्ह एक्स्ट्रीम किंवा लेफ्ट एक्स्ट्रीम, तिथं रिस्टोरिंग फोर्स मॅक्झिममच राहतो, म्हणजे हे बी नंबरचं इक्वेशन बरोबर आहे, बाकी तिन्ही चुकीच्या आहेत. अशा पद्धतीनं आपण सगळा क्वेश्चन नंबर फर्स्ट जो होता एक्सरसाइज मधला तो मी कम्प्लीट केला. आता तुम्हाला याच्यातले थेरी क्वेश्चन, आता एक क्वेश्चन नंबर एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन टू आहे, तर त्याच्यामध्ये थेरी आहेत, काहीतरी 5-6 क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला इझिली करता येतात बघा. ठीक आहे, इझिली करता येतात. ठीक आहे, नाही लिहिता आले तर मी सांगणारच आहोत क्लासमध्ये. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी तर चॅप्टर संपलाय असं मी म्हणतोय, तर मला असं म्हणायचं नाही आहे की हा पार्ट काय, आता आपण हा चॅप्टर काय आपण क्लासमध्ये घेणार नाही वगैरे. क्लासमध्ये तर अजून व्यवस्थित तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी नवीन आहे, त्याच्यामुळं 50% जरी चॅप्टर तुम्हाला कळाला, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण चॅप्टर संपवला ना, तुम्हाला 50% जरी कळाला ना तरी पण सफिशियंट आहे. कारण तेवढं आपलं क्लासमधलं 50% वर्क वाचलं ना, मग आता आपल्याला 50% वर्क करावं लागेल मग क्लासमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं अभ्यास करा आणि हा एक्सरसाइज मात्र फर्स्ट चॅप्टर आणि याचाही करा. याच्यानंतरचा व्हिडिओ मी याच चॅप्टरवरचे नीट जेईचे
न्यूमेरिकल्स टाकणार आहेत प्रीवियस इयर, ते त्यांनीच बघायचे ज्यांना JEE किंवा नीट द्यायची आहे त्यांनीच बघायचे. अदरवाईज तुम्ही एक्सरसाइज जर व्यवस्थित केला तरी याच्यावरनं CET आणि बोर्डचं प्रिपरेशन व्यवस्थित होतं. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.